आणि आता थेट जाऊयात आमदार प्रतिभा धानोरकर बोलतायत. आपल्याला माहित आहे की माझे पती आणि त्या संघर्षानंतर साधारणतः 10 महिने त्यांचं हृदयाची निधन त्या ठिकाणी झालं. त्या सगळी पक्षश्रेष्ठी आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी, सोनिया मॅडम, राहुल गांधी, आमचे के सी वेणुगोपाल प्रभारी चिरंजीवजी, आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, मुकुंदजी वासनिक असतील, आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे, आमचे आदरणीय वामनराव पठार असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर या आणि सुनील भाऊ केदार, नितीन राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागाळ असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ही उमेदवारी आम्हाला मिळाली होती. आणि आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवील आणि त्यांच्या त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे उमेदवारांना. आपल्याला माहित आहे की माझ्या समोरचे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं. खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली, सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे. माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे. अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे, त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे. गेल्या निवडणुकीत बाळू भाऊंनी उमेदवारी मिळवताना खूप संघर्ष करावा लागला, तोच संघर्ष यंदा तुमच्या वाट्याला आला. गेले अनेक आठवडे चर्चा सुरू होती मात्र निर्णय होत नव्हता. आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा संघर्ष जितना संघर्ष बडा होगा जीत उतनी शानदार होगी. त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे. आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे. राजा बोले आणि गाडी हल्ले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही. हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर त्याचा नैतिक अधिकार आहे. त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे.